ಈ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷ ಇದು ಮೊಹರಂ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೊಸ ವರ್ಷ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬಂದವರಿಗೆ ಹೊಸ ವರ್ಷ ಇದು ಸತತ 5 ದಿನದಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ ಆಲ್ರೆಡಿ ಈ ಹಬ್ಬ ನೌಜವಾನ್ ಟಿಪ್ಪು ಕಮಿಟಿ ಹುಡುಗರು ನೌಜವಾನ್ ಹುಡುಗರು ಅಂದರೆ ನೌಜವಾನ್ ಅಂದರೆ ಯುವಕರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಯುವಕರು ಈ ಯುವಕರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಸುಮಾರು ಒಂದು 13 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನದಾನ 6 ಗಂಟೆಯಿಂದ 10 ಗಂಟೆ ಗಂಟ ಪ್ರತಿದಿನ ಇರುತ್ತೆ ಇವತ್ತಿಗೆ 5 ದಿನ ಇನ್ನು ಕಂಟಿನ್ಯೂ 5 ದಿನ ಇರುತ್ತೆ ಮುಂದೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸು ಭೇದ ಭಾವ ಯಾವುದೇ ಕಾರಣದಿಂದ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಹತ್ತು ದಿವಸ ಕಾಲ 5 ದಿವಸ ಅನ್ನದಾನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ 5 ದಿವಸ ಕೆಂಡವನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ ಪವಾಡ ಇರ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಇದ್ದಾನೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಇದನ್ನ ಪವಾಡನ ನಾವು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು ಬೆಂಕಿ ಮೇಲೆ ನಡೆಯೋದು ಕೆಂಡದ ಮೇಲೆ ನಡೆಯೋದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಇದನ್ನೂ ನಡೀತಾ ಇರ್ತದೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ದೇವ್ರ ದಯಿಂದ 50 ಗಂಟೆ ಏನು ಇದು ಅನಾಹುತ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ ಮೊಹರಂ ಹಬ್ಬ ಇದು ನಮ್ಮ ತಲೆತಲದಿಂದನೂ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬ ಇದು ಇದೇ ನಾವೇನು ಇದಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿಲ್ಲ ಮೊಹರಂ ಅನ್ನೋದು ಇವತ್ತಿಂದ ಇಲ್ಲ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮೊಹರಂ ಅನ್ನೋದಿದೆ ನೀವು ಹಳ್ಳಿಗಳ ಕಡೆ ನೋಡ್ಬೋದು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಸೇರಿಸಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಇತಿಹಾಸನೇ ಇದೆ ಸರ್ ಅದನ್ನು ಲೆಕ್ಕಕ್ಕಾಗಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ತಬ್ರೂಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು ಪ್ರಸಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಬಂದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಸುಮಾರು 6 ಗಂಟೆಯಿಂದ 10 ಗಂಟೆ ಗಂಟ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ನೋಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಹುಡುಗರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇವರೆಲ್ಲ ಹಂಗಾಗಿ ನಾವು 10 ದಿವಸದಲ್ಲಿ ಮೇನ್ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇನ್ ಯಾವುದು ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಆದಮೇಲೆ ಈ ಕೆಂಡ ಹಾಕ್ತೀವಿ ಇದೇ ಮೇನು ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ನೌಜವಾನ್ ಟಿಪ್ಪು ಕಮಿಟಿ ಸೆ ಹರ್ ಸಾಲ್ ಭೀ ಯಾ 13 ಸಾಲ್ ಸೆ ಮೊಹರಂ ಬನಾಲೆ ಕಲೆಕಿ ಹಮೇ यहाँ हिंदू मुसलमान का भेदभाव क्या भी नहीं है अल्हम्दुलिल्लाह आज तला क्या भी नहीं ऐसा अच्छा चल ले जा रहा है यहाँ हमें 5 रोज़ तक खाना का इंतज़ाम रहता है और 3 रोज़ अलावे का ये रहता है 5 रोज़ खाने का इंतज़ाम किसके तरफ से नौजवान टिप्पू कमेटी की तरफ से इसमें क्या जात नहीं उसमें क्या भी जात का यश नहीं सबको भी खाने का इंतज़ाम रहता है कमेटी से करती और मिलजुल को पूरे एक दिल से करती हैं कार्मिक है और बमनेली में बमनेली में 4 जगह 5 जगह बिठाती है और हंसते खुशी से ये कार्मिक करती हैं सो दिलो जान से कार्मिक करती जिसे भी कार्मिक करने उनको खुशी पैदा हो चाहे और चार का भला भी होता है इसमें जिसे जो शादियाँ नहीं होती उनकी शादियाँ की मुराद पूरी हो चाहे और उनको जो मुराद मांगती उनका सही दिल से जो मुराद मांगती मुराद पूरी हो चाहे और उनकी कामयाबी होती है उनको जिन्हें भी यहाँ मोहरम मानने का जपते हती जो मोहरम माना जब कब्बा था मोहरम पूछते हती मल्ला जने जब मोहरम मांगा तो उनका खुशी से आको हिंदुआ मुसलमाना पूरे मिल को यहाँ फातिहा दुरूद करा ले को मिलने को जाती हैं और हमसे जो दावत करती यह खलाना सवाब होता है दावत खलाना या उनके हुसैन हुसैन के नाम से खलाती हैं दावत उन्होंने खा आग चार जने खा लेगा तो हमना भी खुशी है उनको भी सवाब पहुँचता है इसलिए सवाब और उनको जो भी परेशानियाँ मुहर्रम करने का मकसद क्या अलावा क्या वस्ते मुहर्रम जो करती मकसद है ये पहले से कर लेगा इंसान मुहर्रम जो पहले से कर लेगा नहीं बड़े हमारे हमें भी वज कर लेगा नहीं इसमें क्या भी नहीं करना करना बोल क्या भी नहीं है जो पहले से बड़े कर ले गए हमें कर लेगा नहीं मुहर्रम ये या और क्या कहता हूँ मुहर्रम करना मकसद क्या कहता हूँ चार की भलाई है हमारी भलाई से चार की भलाई हो जाए चार तकलीफ सुना लगाता है कोई की परेशानी सुना लगाता है और उसकी परेशानी हल हो चाहे यहाँ जो मुराद मांगता है न्यास बनता है फूल का हार चढ़ाता है कौन की पानी के बेल चढ़ाता है उस उसकी मन्नत के हिसाब से उन्हें चढ़ाता है उन्हें और मिलजुल को ना अलावा सिलगाती जो अलावे में 3 दिन अलावा सिलगाती 3 दिन अलावे में जाती और अलावा खुंदल ने एटम खुंदल को जो मुराद न्यास मांगता है न्यास पूरी हो चाहे उनकी जो न्यास मांगने वाले हैं उन्होंने जो भी खड़को न्यास मांगती है उनकी न्यास पूरी हो चाहे